नमस्कार, मी एके सर परत एकदा एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण सुरू केलेलं आहे, त्यातील स्टॅटिक आपला संपलेला आहे आणि आपण डायनॅमिक्स आता सुरू केलेलं आहे. डायनॅमिक्समधील आपला डी अलंबर्ट प्रिन्सिपल हा एक नवीन चॅप्टर आपण सुरू करतो आहे. दोन पार्टमध्ये हा असणार आहे. ज्यावेळेला मी हा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेला आहे, तर विद्यार्थ्यांचे जे रिस्पॉन्स आहेत ते बघून मला अतिशय आनंद होतो की आपण जे काही कष्ट विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत तर त्याचं फळ मला या ठिकाणी मिळालेलं दिसतंय. तर अशाच प्रकारे तुम्ही एके अकॅडमीवर हे प्रेम असू द्या आणि तुमचे जे काही फीडबॅक असतील, आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपवर फीडबॅक आलेले आहे. माझा नंबर आहे 9067051404. तुमचा काहीही फीडबॅक या कोर्सबद्दल असेल, पॉझिटिव्हच असेल असा नाही, जर काही निगेटिव्ह जरी असेल आणि पॉझिटिव्ह जरी असेल, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मला माझ्यासोबत व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. तर आपल्या या युनिटला आपण सुरुवात करतोय. युनिटचं नाव आहे डी अलंबर्ट प्रिन्सिपल. आता डी अलंबर्ट प्रिन्सिपल सुरुवात करण्याच्या आधीच मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करेल. हेडिंग जरी तुमचं डी अलंबर्ट प्रिन्सिपल आहे, तरी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ आणि न्यूटन्स थर्ड लॉ. तर डी अलंबर्ट प्रिन्सिपल आणि न्यूटन्स सेकंड लॉ हे जवळजवळ सारखे आहेत. यामध्ये काही फॅक्ट्स आहेत ज्या थोड्या वेगळ्या आहेत, त्या देखील आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. पण ह्या पूर्ण युनिटमध्ये आपण न्यूटन्स सेकंड लॉवर जास्त प्रकारे भर देणार आहोत. आणि न्यूटन सेकंड लॉ म्हणजेच काय, तुमचा डी अलंबर्ट प्रिन्सिपल असणार आहे. थोड्या याच्यामध्ये डिफरन्स आहे, प्रत्येक गोष्ट पुढे गेल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि त्यानंतर आपण बघणार आहोत डी अलंबर्ट प्रिन्सिपल काय आहे आणि ते कसं न्यूटन सेकंड लॉ सोबत रिलेट करतं, दोघांचे फॉर्म्युले कशा प्रकारे सेम आहेत. काही घाबरायचं नाही. सुरुवात करतोय आपण सगळ्यात पहिले न्यूटन्स फर्स्ट लॉ. ऑलरेडी न्यूटन्स फर्स्ट लॉ मी तुम्हाला सांगितलेला आहे, परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो. व्हॉट इज न्यूटन फर्स्ट लॉ? काही टेन्शन घ्यायचं नाही. सपोज माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट जर माझा रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, तर रेस्ट असणारा ऑब्जेक्ट हा कायमस्वरूपी रेस्ट कंडिशनमध्ये असेल आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये असणारा ऑब्जेक्ट कायमस्वरूपी युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये असेल. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही त्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. म्हणजेच काय, उलटं मी बोलू शकतो, ऑब्जेक्टवर जर मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही, बरोबर ना, ऑब्जेक्टवर जर मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही म्हणजेच त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू जर 0 असेल, तर तुमचा ऑब्जेक्ट एकतर रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, बरोबर ना. वन अँड द सेम, जर ऑब्जेक्ट तुमचा रेस्टमध्ये आहे किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, बरोबर ना, याचाच अर्थ त्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. जर मी उलटं बोललो, ऑब्जेक्टवर कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही किंवा ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा नेट फोर्सची व्हॅल्यू 0 आहे, तर तो ऑब्जेक्ट एकतर रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा तो युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये असेल. क्लिअर आहे? हां. तर हे थेरोटिकल स्टेटमेंट झालं. मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आहे, ते कसं अप्लाय करायचं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत. एकच मिनिटामध्ये तुमचं हे मी संपवून टाकतो. बघा कसं. सपोज माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे, हा माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, याचं जे मास आहे, हा ऑब्जेक्ट आहे, याचं मास आहे यम. क्लिअर? हां. दोन कंडिशन पॉसिबल आहे. पहिली कंडिशन, ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट कंडिशनमध्ये असू शकतो, बरोबर, किंवा सेकंड त्याची जी व्हेलॉसिटी आहे म्हणजे तो युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतो किंवा तो युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतो, बरोबर. तो जर रेस्ट कंडिशनमध्ये आहे, याचा अर्थ असा आहे की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, आणि तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता या दोन्ही केस जर तुम्ही बघितल्या, तर ऍक्सलरेशनची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, ऍक्सलरेशनची जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, ही व्हॅल्यू मिळणार आहे 0. ही व्हॅल्यू काय मिळणार आहे, 0. समजतंय ना? मला एक सांगा, ऍक्सलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी व्हेलॉसिटीला चेंज व्हावं लागेल. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 जर असेल तर ऍक्सलरेशन 0 असणार आहे. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत नाहीये, तरी देखील तुमचं ऍक्सलरेशन काय असेल, 0 असेल. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेला ह्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू ज्यावेळेला 0 असेल त्यावेळेला ऍक्सलरेशन 0 येणार आहे, बरोबर ना. ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू जर 0 असेल तर ऍक्सलरेशन किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. मग मी उलटं बोलू शकतो का, जर ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जे ऍक्सलरेशन आहे त्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्यावर ऍक्ट होणारा नेट फोर्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. हे झालं न्यूटन्स फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. काही टेन्शन घ्यायचं नाही. भरपूर ठिकाणी मी बघतो, भरपूर फॅकल्टी फक्त हे स्टेटमेंट सांगतात, न्यूटन्स फर्स्ट लॉ संपवून टाकतात, पण मॅथमॅटिकल स्टेटमेंट सांगतच नाही ज्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने यूज होतो. ठीक आहे? हां. तर बघा इकडे, तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट जर आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते कसं असणार आहे. सपोज माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे यम. किती आहे? यम. ओके. हां. जर हा याचा सी जी आहे तर अबाउट सी जी ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मी बोललो होतो तिथं 0, बरोबर. बट व्हॉट अबाउट सी जी, ऍक्सलरेशन ऑफ दिस ऑब्जेक्ट अबाउट इट्स सी जी,
हे जर झिरो असेल तर ह्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे, ह्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू असणार आहे झिरो, आणि हेच असणार आहे न्यूटन्स फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट, आणि याचा आपण भरपूर ठिकाणी यूज करणार आहोत, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता थोडक्यात सांगण्याचा अर्थ काय आहे, माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास यम आहे, आणि जर असं असेल बरोबर ना, जर असं असेल तर या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा जो मास आहे तुमचा बरोबर ना, हे मास जे आहे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे यावर जर तुमची ऍक्सलरेशनची व्हॅल्यू, यावर जर तुमची ऍक्सलरेशनची जी व्हॅल्यू आहे ही अबाउट जर सी जी, अबाउट सी जी जर ही झिरो असेल, अबाउट सी जी जर ही झिरो असेल तर यावर ऍक्ट होणारा जो नेट फोर्स आहे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, झिरो असणार आहे. तर ॲक्सलरेशन दोन डायरेक्शनमध्ये असू शकतं बरोबर ना, दोन डायरेक्शन म्हणजे कशा, सपोज ॲक्सलरेशनची व्हॅल्यू इन एक्स डिरेक्शन ही जर झिरो असेल बरोबर ना, तर मी नेट फोर्स झिरो म्हणू शकतो, पण कोणत्या डिरेक्शननी, समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डिरेक्शन इज इक्वल टू व्हॉट, झिरो. क्लिअर? हां. आता ॲक्सलरेशनची व्हॅल्यू अलॉंग वाय डिरेक्शन जर मी म्हटलं ही झिरो आहे, तर समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन काय असणार आहे, झिरो असणार आहे. झालं, न्यूटन्स फर्स्ट लॉ या ठिकाणी संपला. क्लिअर? हां. आता आपण जातो इकडे कुठे, त्याचे दोन क्वेश्चनकडे. ठीक आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुमची क्लिअरच होणार आहे. ठीक आहे, हां. आता काय आहे क्वेश्चन बघा, तुम्हाला या ठिकाणी म्हटले फाइंड नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट मला दिलाय आणि हा ऑब्जेक्ट कशावर रेस्ट करतोय, एका सपोर्टवर रेस्ट करतोय किंवा एका हॉरिझॉन्टल प्लेनवर रेस्ट करतोय. ठीक आहे, तर तुम्हाला विचारले इथे नॉर्मल रिएक्शन काढा. आता इथे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं वेट डब्ल्यू आहे, इथे जर एक ऑब्जेक्ट आहे याचं वेट डब्ल्यू आहे आणि याचं वेट देखील डब्ल्यू आहे, पण हा एका स्ट्रिंगनी कनेक्टेड आहे आणि हा एका सिलिंगला या ठिकाणी कनेक्टेड आहे. ठीक आहे, आणि इथे विचारले तुम्हाला ही जी स्ट्रिंग आहे बरोबर ना, ही जी स्ट्रिंग आहे याचं टेन्शन किती असेल. क्लिअर? हां. तर टेन्शन किती असेल याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी तुमची क्लिअर करणार आहे. ठीक आहे, बघा आता हा जो ऑब्जेक्ट आहे, घाबरून जायचं नाही, प्रत्येक गोष्ट क्लिअरच होईल. आता हा जो ऑब्जेक्ट आहे याचं काहीतरी वेट असेल, याचं काहीतरी वेट असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड डब्ल्यू. क्लिअर? हा. आता जर हा ऑब्जेक्ट या सपोर्टवर काहीतरी वेट डब्ल्यू ऍक्ट करतोय, तर हा सपोर्ट यावर काहीतरी नॉर्मल रिएक्शन ऍक्ट करेल आणि ती किती असणार आहे, एन असणार आहे. क्लिअर? हा. आता मला एक गोष्ट सांगा, बघा आता मला एक गोष्ट सांगा, सपोज हा ऑब्जेक्ट आहे याचं वेट डब्ल्यू आहे आणि यावर ऍक्ट होणारी जी नॉर्मल रिएक्शन आहे ही एन आहे बरोबर ना. हा. आता हा ऑब्जेक्ट जर रेस्ट कंडिशनमध्ये दिसतोय तुम्हाला, त्याची व्हेलॉसिटी झिरो असेल, व्हेलॉसिटी झिरो असेल म्हणजे यावर ऍक्ट होणारा जे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू असणार आहे, ही जी ॲक्सलरेशनची व्हॅल्यू असणार आहे ही किती असेल रे, झिरो असेल. कुणी डोळे दाखवून सांगू शकतो की ऑब्जेक्ट जर तुमचा वाय डिरेक्शनमध्ये मूव्ह होत नाही आहे, याच्यावर कोणता फोर्स ॲप्लाय झालेला आहे का, नाही. फोर्स आहे म्हणजे त्याचं वेट आहे, पण ते व्हर्टिकली डाउनलोड आहे, यावर ऍक्ट होणारे नॉर्मल रिएक्शन वरती आहे, पण ऑब्जेक्ट वर खाली मूव्ह होतोय असं कुणी काही सांगितलंय का, नाही. म्हणजे यावर जे तुमचं व्हेलॉसिटी असणार आहे वाय डिरेक्शनच्या अलॉंग ही झिरो असणार आहे, आणि ॲक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन काय असणार आहे, झिरो. ठीक आहे, हा. मला एक सिम्पल गोष्ट सांगा, ॲज ॲक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन इज इक्वल टू झिरो. काय म्हटलंय मी, ॲक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन इज इक्वल टू झिरो. जर तुमचं ॲक्सलरेशन वाय डिरेक्शनच्या अलॉंग जर झिरो असेल, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू झिरो. मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं, ज्यावेळेला कधी तुम्हाला नॉर्मल रिएक्शन फाईंड करायची आहे त्यावेळेला आपल्याला कोणतं इक्वेशन यूज करायचं आहे, समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन. मी तुम्हाला फ्रिक्शनमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं, पण हे आलं कुठून, हे आलं न्यूटन्स फर्स्ट लॉ पासून. तर झाला तुमचा क्वेश्चन सॉल्व, तर फोर्सेस अलॉंग वाय डिरेक्शन काय झालं तुमची, झिरो. अपवर्ड जाणारा पॉझिटिव्ह म्हणजे एन, मायनस डाऊनवर्ड जाणारा डब्ल्यू, अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट, झिरो. ओके, सो एन इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं आहे, डब्ल्यू या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे. क्लिअर? विषय संपला. इतकं सोपं हे तुमचं न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे, काही घाबरायचं नाही. आता इथे अजून एक प्रश्न सॉल्व्ह करूयात. ओके, हां. आता इथे काय म्हटले बघा, माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर ना, याचं वेट डब्ल्यू आहे बरोबर. हां. आता मला एक सिम्पल सांगा, सपोज हा ऑब्जेक्ट आहे बरोबर ना, तर याचं वेट किती आहे, डब्ल्यू आहे, म्हणजे याच्या सीजीला हे खाली आउट अपवर्ड डाउनलोड होणार आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड डब्ल्यू. क्लिअर? हां. आता हे जे टेन्शन आहे, टेन्शन कायमस्वरूपी लक्षात ठेवा, हे हा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यासाठी काय असणार आहे, अवे फ्रॉम बॉडी, आणि हा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यासाठी अवे फ्रॉम बॉडी, असं आपण टेन्शन दाखवतो बरोबर ना. पण आपण ही बॉडी घेतलेली आहे, मग टेन्शन कोणतं घ्यायचं, अवे फ्रॉम बॉडी, म्हणजे तुमचं अपवर्ड डिरेक्शनने हे काय असणार आहे, टेन्शन टी असणार आहे, जेच आपल्याला फाईंड करायचं आहे. आता आहे ह्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट तुमचा काय, स्टेबल आहे, हा मूव्ह होतोय का, नाही. हा रेस्ट कंडिशनमध्ये आहे, आता हा लटक लटकलेला आहे बरोबर ना, हा मूव्ह होतोय का, नाही. म्हणजेच यावर ऍक्ट होणारं जे ॲक्सलरेशन जे आहे वाय डिरेक्शनच्या अलॉग
ऍक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन हे किती असणार आहे, झिरो असणार आहे. आता परत तेच ऍज ऍक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन इज इक्वल टू झिरो, सो समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू व्हॉट, झिरो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ. सांगा मला आता, अपवर्ड जाणारा पॉझिटिव्ह, सो टी, डाऊनवर जाणारा निगेटिव्ह, अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट, झिरो. सो टेन्शनची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळालेली आहे किती, डब्ल्यू, किती मिळाली आहे, डब्ल्यू. इतकं हे सोपं तुमचं न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे. क्लिअर, माझ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. अजूनही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम छान छान दोन प्रश्न आपण ह्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. बघा काय विचारले, भरपूर वेळा विद्यार्थी घाबरून जातात, मेकॅनिकचा क्वेश्चन आहे का, सॉमचा आहे का, टॉसचा आहे, कळतच नाही. काही टेन्शन घ्यायचं नाही, ज्यावेळेला मी मेकॅनिक शिकवतो तर प्रत्येक गोष्ट तुमची मेकॅनिकची क्लिअर होणार आहे ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. मी तुम्हाला आधीच गॅरंटी दिली होती. आता या इथे फाइंड सपोर्ट रिएक्शन. आता इथे तुमच्याकडे एक हिंज सपोर्ट आहे किंवा रोलर सपोर्ट तुम्ही पकडा, ठीक आहे. इथे माझ्याकडे काय आहे, एक हिंज सपोर्ट आहे, असंच पकडा. आता जर हिंज असेल, बरोबर ना, तर तुम्हाला त्यांनी विचारले की सपोर्ट रिएक्शन फाइंड करा, व्हर्टिकल सपोर्ट रिएक्शन फाइंड करा, असं त्यांनी सपोज विचारले, बरोबर. हा, जर आता इथे एक हिंज आहे तर याला काहीतरी रिएक्शन असणार आहे, बरोबर ना. सपोज हा जर ए पॉइंट आहे तर याची रिएक्शन असेल काय, आर ए. आता हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे याचं काहीतरी वेट असेल, ते वेट किती असणार आहे, डब्ल्यू. क्लिअर. हा, मला एक गोष्ट सांगा, जर मी इथून हा एक फोर्स अप्लाय केलेला आहे एफ, बरोबर ना, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर माझा जो हा रॉड आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर हा काय होणार आहे इथे, रोटेट. एक्स्ट्रीमली सॉरी. हा बघा काय म्हणतोय मी, माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर इथे ह्या साईडला एक्स्ट्रीम एंडला मी काय केलं, एक लोड अप्लाय केला. तर लोड अप्लाय केल्यानंतर हा काय होणार आहे, असा ऑसिलेट होणार आहे, बरोबर ना, किंवा रोटेट होणार आहे. बट अबाउट व्हॉट, अबाउट इट्स व्हॉट, पिव्होट, अबाउट इट्स व्हॉट, पिव्होट. मला एक गोष्ट सांगा, ऑब्जेक्ट कितीही रोटेट झाला पण जो पिव्होटचा जो पॉइंट आहे हा याच्या जागेवरून मूव्ह होणार आहे का, बरोबर ना. आता ही जर एल बाय टू आहे, ही एल बाय टू आहे, तर हा पिव्होट पॉइंट काय झाला, त्याचा सी जी झाला. कळते ना मी काय सांगतोय, जर माझ्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना, हा त्याचा जर सी जी झाला, बरोबर ना, सी जी झाला, तर सी जीवर एल बाय टू इथून, एल बाय टू इथून सी जीचा हा जो पॉईंट आहे, इथे फोर्स अप्लाय केल्यावर हा किती जरी रोटेट झाला, बरोबर ना, तर अबाउट सी जीचा जो पॉईंट आहे हा पॉईंट मूव्ह होणार आहे का नाही, म्हणजे हा पॉईंट रेस्ट कंडिशनमध्येच आहे, बरोबर ना. जर हा रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर याच्यावर ॲक्ट होणारं ॲक्सलरेशन देखील किती असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे अलॉंग वाय डिरेक्शन याचं ॲक्सलरेशन असणार आहे झिरो, अँड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ जर असं असेल तर समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू व्हॉट, झिरो, इज इक्वल टू व्हॉट, झिरो. सांगा मला वाय डिरेक्शनमध्ये किती फोर्सेस आहे, आर ए तुमचा वरती चालला आहे, आर ए, मायनस डब्ल्यू खाली चालला आहे, मायनस एफ तुमचा खाली चालला आहे, अँड दॅट इज इक्वल टू झिरो. सो आर ए ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे डब्ल्यू प्लस हॉट एफ, डब्ल्यू प्लस हॉट एफ. संपला विषय, विद्यार्थ्यांना सांगताच येत नाही, कळतच नाही प्रश्न कसला आहे, तो हा न्यूटन्स फर्स्ट लॉचा प्रश्न आहे. सेम इथे या, काही करायचं नाही. आता जर हा ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला परत सपोर्ट रिएक्शन फाईंड करायला लावली. सपोज जर हा पॉईंट ए आहे, इथे काय आहे, सपोर्ट रिएक्शन आर ए, याचं वेट असणार आहे किती, डब्ल्यू. परत एकदा, कितीही जरी तुम्ही फोर्स अप्लाय केला इकडून इकडून, बरोबर ना, सपोज हा एफ वन आहे, सपोज हा एफ वन आहे, आणि सपोज जर हा एफ टू आहे, असं जर असेल तर तुम्हाला विचारले नॉर्मल रिएक्शन फाईंड करा, बरोबर ना. हां, तर कुणी सांगेल ॲक्सलरेशन अलॉंग वाय डिरेक्शन किती झाली, झिरो. हा किती रोटेट केला, तर हा पिव्होटचा पॉईंट जो सी जी आहे हा व्हर्टिकली मूव्ह होणार आहे का नाही, म्हणजे तो स्टेशनरी आहे, त्यावर ॲक्ट होणारा ॲक्सलरेशन किती असेल, झिरो. जर अलॉंग वाय डिरेक्शन जर ॲक्सलरेशन झिरो असेल तर यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे, समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन, हा काय असणार आहे, झिरो असणार आहे, बरोबर ना. तर बोला वाय डिरेक्शनमध्ये किती फोर्सेस दिसता, आर ए वरती चालला आहे म्हणून काय झाला, पॉझिटिव्ह. मायनस जाणार आहे, बघा काय आहे, मायनस डब्ल्यू, मायनस एफ वन, मायनस एफ टू, अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट, झिरो. सो आर ए ची जी व्हॅल्यू आहे, सो आर ए इज इक्वल टू डब्ल्यू प्लस तुम्हाला मिळणार आहे एफ वन प्लस तुम्हाला मिळणार आहे एफ टू. हा झाला तुमचा आर ए, दॅट इज व्हॉट, सपोर्ट रिएक्शन. क्लिअर, इतकं साधं सरळ सोपं होतं, ठीक आहे. हां, आता आपण जातोय, आता आपण जातो न्यूटन्स थर्ड लॉ कडे. सगळ्यात पहिले न्यूटन्स थर्ड लॉ एकच मिनिटामध्ये संपून घेऊयात. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन.
मी जर तुमच्या कानाखाली ओढली तर तुम्ही देखील मला एक कानाखाली ओढणार आहात, म्हणजे मी जेवढं तुम्हाला देतोय तेवढंच तुम्ही मला रिटर्नमध्ये देणार आहात. याला म्हटलं जातं न्यूटन्स थर्ड लॉ. कोणत्याही ऑब्जेक्टवर जर तुम्ही कुणी फोर्स अप्लाय केला, बरोबर ना, एफ फोर्स अप्लाय केला, तर हा ऑब्जेक्ट देखील तुमच्यावर किती फोर्स अप्लाय करतोय, एफ एवढा फोर्स अप्लाय करतोय, त्याला म्हटलं जातं न्यूटन्स थर्ड लॉ. याचं मॅथमॅटिकल इक्वेशन मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, एन इज इक्वल टू हॉट डब्ल्यू. ठीक आहे, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. याचा कुठे तुम्हाला मॅथमॅटिकली जास्त यूज करायचा नाही. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे न्यूटन्स सेकंड लॉ. काय आहे? न्यूटन्स सेकंड लॉ. ठीक आहे, आता न्यूटन्स सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा. काय म्हटलंय? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता लिनियर मोमेंटम काय आहे हे पहिल्यांदा लिहून घ्या. लिनियर मोमेंटम, तर लिनियर मोमेंटम काय असतं? ठीक आहे, सो लिनियर मोमेंटम जर तुम्हाला कुणी विचारलं तर माझ्याकडे हा जो ऑब्जेक्ट आहे याचं मास आहे, याचं मास आहे एम, त्यानंतर याची जी व्हेलॉसिटी आहे, याची व्हेलॉसिटी आहे किती? व्ही. क्लिअर? हां, तर ह्या दोन जर गोष्टी असेल तर लिनियर मोमेंटम असतो मास इंटू व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटम काय असतो? मास इंटू हॉट व्हेलॉसिटी. क्लिअर? हां, आता यांनी इथं म्हटले रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी टी, कशाचा? मोमेंटमचा, लिनियर मोमेंटमचा, म्हणजेच काय? एम व्ही इज इक्वल टू काय असणार आहे बघा, इज इक्वल टू नेट फोर्स, इज इक्वल टू असणार आहे नेट फोर्स. झाला विषय संपला. तर हा जो एफ नेट आहे हाच आपल्याला काढायचा आहे. सो एफ नेट, सो एफ नेट इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर ना. मी उलटं लिहून बघितलं, डी बाय डी टी ऑफ वॉट? एम व्ही. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू एम कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, मास चेंज होणार नाही या ऑब्जेक्टचं, बरोबर ना. हा, आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे मग? डी व्ही बाय हॉट डी टी, हा असणार आहे तुमचा एफ नेट. पण हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी व्ही बाय हॉट डी टी. हा फॉर्म्युला उचला आणि इथे ठेवा, म्हणजे एफ नेट इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे, एफ नेट इज इक्वल टू मिळणार आहे मास इंटू हॉट ॲक्सलरेशन. डी व्हीच्या जागेवर मी इथे काय ठेवलं आहे? ॲक्सलरेशन ठेवलं आहे. सो एफ नेट इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं आहे? मास इंटू ॲक्सलरेशन मिळाला. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता हा झाला न्यूटन्स सेकंड लॉचं स्टेटमेंट झालं, बरोबर ना. मॅथमॅटिकल जरी असेल तरी तुम्हाला ॲक्सलरेशनच्या फॉर्ममध्ये याला समजून घ्यायचं आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, आता काय होतं, हा कॅमेरा जो आहे थोडा लुकझुक करतोय, थोडा ॲडजस्ट करायला लेक्चरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला स्क्रीनवर दिसतं आहे म्हणून मी स्क्रीनवर प्रत्येक वेळेला बघतोय, तर विद्यार्थ्यांना काही वेगळं वाटू शकतो. ठीक आहे, तर स्क्रीनमध्ये तो लुकझुक करतो मी थोडा बाहेर गेल्यावर, म्हणून मी या ठिकाणी बघत आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हालाही कळते आणि मलाही कळतच आहे. ठीक आहे, हां, आता मॅथमॅटिकली याला कसं लिहिलं जातं बघा. सपोज माझ्याकडे हा ऑब्जेक्ट आहे, याचं मास आहे, याचं मास आहे एम, बरोबर. हां, आता आता याचं मास किती आहे? एम आहे, बरोबर. आता या ऑब्जेक्टवर ॲक्सलरेशन ॲक्ट होतं आहे, बरोबर ना. म्हणजे ह्या डिरेक्शनने याचं मोशन आहे, ह्या डिरेक्शनने याचं मोशन आहे, याची जी व्हेलॉसिटी आहे, बरोबर ना, याची जी व्हेलॉसिटी आहे ही चेंज होते, याची जी व्हेलॉसिटी आहे ही काय होते? चेंज होते. म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू अँड विच इज नॉट इक्वल टू झिरो, विच इज नॉट इक्वल टू झिरो, विच इज नॉट इक्वल टू झिरो. मग आता मॅथमॅटिकली कसं सांगता येईल? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि यावर ॲक्ट होणारं जर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो असेल, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो असेल, तर यावर ॲक्ट होणारा जो नेट फोर्स आहे, जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू किती असते? झिरो असते, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ. क्लिअर? हां, पण ह्या केसमध्ये ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो आहे का? नाही आहे. म्हणजे ॲक्सलरेशन अबाउटेड सी जी इज नॉट इक्वल टू झिरो. आणि जर हा झिरो नसेल तर फोरची व्हॅल्यू झिरो असणार आहे का? नाही, ही झिरो नाही आहे. मग झिरो नाही आहे तर किती आहे? झिरो नाही आहे तर किती आहे? आत्ताच आपण काढली, मास इंटू ॲक्सलरेशन अबाउट सी जी. विषय संपला. झालं तुमचं स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट काय झालं तुमचं? न्यूटन सेकंड लॉचं स्टेटमेंट काय झालं? फर्स्ट लॉचं काय होतं? जर तुमची ॲक्सलरेशन अबाउट विथ सी जी याची व्हॅल्यू जर झिरो असेल तर त्यावर ॲक्ट होणारा जो नेट फोर्स आहे याची व्हॅल्यू किती असते? झिरो असते. पण जर तुमच्या ॲक्ट ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारं जे ॲक्सलरेशन आहे अबाउट विथ सी जी याची व्हॅल्यू जर झिरो नाही आहे तर यावर ॲक्ट होणारा नेट फोर्स देखील झिरो नसेल. मग तो झिरो नसेल तर किती असेल? मास इंटू ॲक्सलरेशन अबाउट इट सी जी. विषय संपला. याला मी असं लिहू शकतो का? अगर जर मी म्हटलं ॲक्सलरेशन इन एक्स डिरेक्शन इज नॉट इक्वल टू झिरो,
इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजेच काय, याचं जे समेशन ऑफ फोर्सेस आहे इन एक्स डिरेक्शन इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो, मग झिरो नाही आहे तर किती आहे, मास इंटू ॲक्सलरेशन इन एक्स डिरेक्शन. क्लिअर? त्याचप्रकारे जर ॲक्सलरेशन इन वाय डिरेक्शनची व्हॅल्यू झिरो नाही आहे तर समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन हे देखील झिरो नसतील, मग झिरो नाही आहे तर किती आहे, मास इंटू ॲक्सलरेशन इन वाय डिरेक्शन. आत्तापर्यंत तुम्ही हे कधी शिकलेले नसाल, कारण की जो शिकवतो टीचर त्याला हे सगळ्यात पहिल्यांदा आलं पाहिजे. तर टीचरला जर नॉलेज असेल तर तो तुम्हाला 100% देऊ शकतो. ठीक आहे, तर मी माझा 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉचं देखील तुम्हाला मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि न्यूटन्स सेकंड लॉचं देखील मी तुम्हाला मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिलेलं आहे. यावर आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, पण तत्पूर्वी साईन कन्व्हेन्शन समजून घेणं गरजेचं आहे. जसं याआधी आपण मी तुम्हाला म्हटलं होतं, राईट साईडला जाणारी गोष्ट पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला जाणारी गोष्ट निगेटिव्ह, वरती जाणारी पॉझिटिव्ह, खाली जाणारी निगेटिव्ह. आता इथे असं चालणार नाही. ॲक्सलरेशनच्या डिरेक्शनमध्ये जर एखादा फोर्स असेल तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे, आणि ॲक्सलरेशनच्या विरुद्ध दिशेने जाणारा एखादा फोर्स असेल तर त्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, मी परत एकदा सांगतो, ॲक्सलरेशनच्या डिरेक्शनने जितके काही फोर्सेस असतील त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे, आणि ॲक्सलरेशनच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये जर कोणते फोर्सेस असतील तर त्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे. तेच या ठिकाणी म्हटलं आहे, फोर्सेस इन द डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँड फोर्सेस इन अपोजिट डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन आर कन्सिडर्ड ॲज हॉट निगेटिव्ह. काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, चला हा छान असा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या 10 ते 15 मिनटामध्ये हे लेक्चर संपेल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की मी कोणताही प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे एक पुली आहे, यावर एक मी दोर टाकला आहे. इथे मास M1 आहे, इथे मास M2 आहे, आणि तो असं काय होणार आहे, मूव होणार आहे. ठीक आहे, हा आता मूव करताना काय केलं, मी याला काय केलं, थोडा वरती मूव केला. ठीक आहे, हा याला काहीतरी डिस्प्लेसमेंट दिलं, म्हणजे याला डिस्प्लेसमेंट दिलं म्हणजे याला काहीतरी ॲक्सलरेशन असेल A. क्लिअर? हा आता इथे जी पुली आहे याला फ्रिक्शन लेस पुली म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, याला फ्रिक्शन लेस पुली म्हटलंय. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, जर फ्रिक्शन लेस पुली असेल तर त्यावरचा जो टेन्शन असेल T1 आणि T2 याची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच काय, ह्या डिरेक्शनमध्ये इथे काहीतरी टेन्शन असेल आणि ह्या डिरेक्शनमध्ये इथे काहीतरी टेन्शन असेल, अवे फ्रॉम बॉडी, हे ऑब्जेक्टपासून अवे, बरोबर ना, ते दोघांची व्हॅल्यू T असणार आहे. मी आधीच सांगितलं होतं फ्रिक्शनलेस पुलीचा अर्थ मी आधीच सांगितला होता, त्यामुळे मी आधीच क्लिअर केलं होतं. क्लिअर ना, इथेही त्याचा असा यूज झालेला आहे. ठीक आहे, हा आता ह्या ऑब्जेक्टसाठी अवे झालं, पण ह्या ऑब्जेक्टसाठी जर स्ट्रिंग आहे, बरोबर ना, ह्या ऑब्जेक्टपासून वरती म्हणजे इथे असणार आहे टेन्शन, ह्या ऑब्जेक्टसाठी इथे असणार आहे टेन्शन, त्या दोघांनाही सेपरेट काढून घ्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता इथे जर हे असं ॲक्सलरेशन असेल तर इथे ॲक्सलरेशन कुठे असणार आहे, खाली असणार आहे या डिरेक्शनमध्ये, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 मिनिटात संपवतो. बघा, हा मास आहे M1, बरोबर ना, हा, आणि इकडे जर मी गेलो तर हा मास आहे माझा M2, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा मास काय आहे माझा M2. ओके, हा आता आता मास M1 जो आहे याचं वेट असेल खाली, बरोबर ना, किती असेल M1g, बरोबर, तसंच याचं पण काहीतरी वेट असेल, ते काय असेल M2g. अरे क्लिअर ना, हे मास झालं, M मास झालं, पण वेट जर पाहिजे असेल तर जीनी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, हा इथे जर गेलं मी, याचं टेन्शन अवे फ्रॉम ऑब्जेक्ट, बरोबर ना, म्हणजे टेन्शन कुठे असणार आहे, वरती असणार आहे, हे असेल टेन्शन T. तेच इथे देखील काय आहे, वरतीच आहे टेन्शन, म्हणजे हे देखील काय असणार आहे, इथे असणार आहे टेन्शन T. आता ॲक्सलरेशन बघा, हे ॲक्सलरेशन इथे वरती चाललंय, बरोबर ना, म्हणजे याचं ॲक्सलरेशन A इज नॉट इक्वल टू झिरो, बरोबर, व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आहे, बरोबर ना, ॲक्सलरेशन आहे म्हणजे ते झिरो नाही आहे, बरोबर, पण या ऑब्जेक्टसाठी ॲक्सलरेशन खाली आहे, खाली आहे, खाली आहे, म्हणजे इथे AY इज नॉट इक्वल टू झिरो. क्लिअर? हां, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं साईन कन्व्हेन्शनमध्ये ॲक्सलरेशनच्या डिरेक्शनमध्ये जो आहे त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे आणि जो तो ॲक्सलरेशनच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचं. ठीक आहे, हां, आता इथे या, आता मला इथे एक गोष्ट सांगा, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो आहे का नाही, म्हणजे ॲज ॲक्सलरेशन इन वाय डिरेक्शन इज नॉट इक्वल टू झिरो असं असेल तर वाय डिरेक्शनच्या अलॉंग, वाय डिरेक्शनच्या अलॉंग जे फोर्सेस असणार आहे याची व्हॅल्यू झिरो नसेल, म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन ही झिरो नसेल, मग ही किती असेल, मास इंटू ॲक्सलरेशन, मास इंटू ॲक्सलरेशन, बरोबर ना, कारण की ॲक्सलरेशन किती आहे, हे A आहे, इथे देखील ॲक्सलरेशन किती आहे, A आहे, बरोबर, पण हा जो मास आहे हा काय आहे, M1 आहे, हा मास काय आहे, M1 आहे. तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, तुम्हाला टेन्शनची व्हॅल्यू फाईंड करायची आहे आणि तुम्हाला ॲक्सलरेशनची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. कुठं, ह्या
केस मध्ये. क्लियर? हाँ, तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय. ऍज ए वाय इज नॉट इक्वल टू झिरो, ऍक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो नाहीये. अरे बरोबर ना, ज्यावेळी मी याला मूव्ह करतो याची व्हेलॉसिटी पहिल्यांदा ती झिरो होती, नंतर काहीतरी व्हेलॉसिटी झाली म्हणजे तिथे ऍक्सलरेशन मिळालं. जर ऍक्सलरेशन मिळालं तर त्या ठिकाणी ऍक्सलरेशनची व्हॅल्यू अलॉंग वाय डिरेक्शन झिरो नाहीये. म्हणजे ऍक्सलरेशन जर झिरो नसेल तर वाय डिरेक्शनच्या अलॉंग ह्या माससाठी जो नेट फोर्स असणार आहे हा झिरो नसेल तर किती असेल? एम वन जी. आता एम वन का घेतला? कारण की मास एम, मास एम वन आहे. जर फक्त एम असतो तर मी तो एम घेतला असता. इथे मास एम टू आहे तर मी इथे काय घेणार आहे? एम टू घेणार आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता याला घ्या थोडं खाली. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू व्हॉट? एम वन इन टू ए. आता समेशन ऑफ फोर्सेस काढा ना. मग आता किती फोर्सेस दिसत आहेत? टी, आणि हा काय झाला? एम जी. आता टी वरती चाललाय म्हणून पॉझिटिव्ह, एम वन जी खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह असा विचार करायचा नाही. असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. मी आधीच सांगितलं होतं ऍक्सलरेशनच्या डिरेक्शनमध्ये हा चाललाय टी. बघ, ऍक्सलरेशन वरती आहे, त्याच्या डिरेक्शनने टी चाललाय म्हणून तो पॉझिटिव्ह घ्यायचा. सो टी मायनस एम वन जी खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह घेत नाहीये, तो ऍक्सलरेशनच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणून निगेटिव्ह घेतोय. सो एम वन जी इज इक्वल टू हॉट? एम वन इन टू हॉट ए. तर तुम्हाला इथे टेन्शनचा फॉर्म्युला मिळाला. टेन्शन टी इज इक्वल टू, याला राईट साईडला घ्या, म्हणजे एम वन ए प्लस एम वन जी हे तुम्हाला मिळालेलं आहे इथे टेन्शन. काय मिळालेलं आहे? टेन्शनचा फॉर्म्युला. क्लिअर? तसाच टेन्शनचा फॉर्म्युला आपण इथून देखील काढू शकतो. करेक्ट? हां. आता कसं? बघा, ॲज ॲक्सलरेशन इन वाय डिरेक्शन इज नॉट इक्वल टू झिरो, जर तो झिरो नाही आहे म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन हे झिरो नाही आहे, मग ते किती आहे? एम टू इन टू हॉट जी. याला खाली घ्या. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू एम टू इन टू हॉट जी. क्लिअर? हां. आता समेशन ऑफ फोर्सेस बघा. आता विद्यार्थी तर चूक करू शकतात. टी वरती चाललाय म्हणून पॉझिटिव्ह, एम टू जी खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह, हे अप्लाय करायचं नाही. मी जीव तोडून तुम्हाला सांगतोय, माझा चेहरा बघा एकदा, मी हसून तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही टी वरती चाललाय म्हणून पॉझिटिव्ह घेतला आणि एम वन जी खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह घेतला तर तुमचं सगळं आत्तापर्यंत शिकवलेलं वेस्ट जाणार आहे. मी तुम्हाला परत सांगतो, ॲक्सलरेशनची डिरेक्शन खाली आहे, त्याच्या डिरेक्शनमध्ये जो आहे त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणजे कशाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे? एम टू जी. बरोबर? आणि हा टी त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आहे. टी इज इक्वल टू एम टू इन टू, इथे असणार आहे, सॉरी ही माझ्याकडून मिस्टेक झाली, हा असणार आहे एम टू इन टू ए. बरोबर ना? सो हा असणार आहे एम टू इन टू, इथे देखील, इथे देखील एम टू इन टू हॉट ए असणार आहे. ठीक आहे? एम टू इन टू ए. ठीक आहे? जर आता मी इथून टेन्शनची व्हॅल्यू फाईंड केली तर हा टी कुठे गेला आहे? तिकडे गेला. बरोबर ना? हा टी कुठे गेला? तिकडे गेला. म्हणजे टीची व्हॅल्यू काय मिळाली? एम टू जी. बरोबर ना? आणि हा इकडे आला एम टू इन टू ए. हा मिळालेला आहे तुम्हाला इथे टेन्शनचा फॉर्म्युला. ओके? हां. आता दोन्ही टेन्शनला तुम्ही इक्वल करू शकता, कारण की दोन्ही काय आहेत? इक्वल आहे. याला घेतलं, याला घेतलं, मी इक्वल केलं. ठीक आहे? सो एम टू जी, बरोबर ना, मायनस मायनस एम टू इन टू ए इज इक्वल टू एम वन इन टू ए प्लस एम वन इन टू हॉट जी. आता आपल्याला ॲक्सलरेशन काढायचं आहे म्हणून ॲक्सलरेशन मी एका साईडला घेतले, हा तिकडे घेतला किंवा हा इकडे घेतला. सो एम वन इन टू ए प्लस एम टू इन टू ए इज इक्वल टू, बरोबर ना, याला जर तिकडे घेतलं म्हणजे काय आला तुमचा? एम टू इन टू जी मायनस एम वन इन टू हॉट जी. सो ॲक्सलरेशन इथून कॉमन घेतला, ॲक्सलरेशन कॉमन घेतला, सो एम वन प्लस हॉट एम टू अँड दॅट इज इक्वल टू, तिथून जी जर कॉमन घेतला, सो एम टू मायनस एम वन इन टू हॉट जी. सो ॲक्सलरेशन तुम्हाला इथे मिळालेलं आहे एम टू मायनस एम वन इन टू जी डिवायडेड बाय एम वन प्लस हॉट एम टू, हे मिळालं आहे तुम्हाला ॲक्सलरेशन. तर हे खूप खूप सिम्पल आहे. तुम्हाला हे सगळा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पुढे गेल्यावर आता एक अजून सिम्पल सिम्पल आपण गोष्टी बघणार आहोत. चला पुढे जाऊयात. बघा काय म्हटले. तीन केसेस आहेत, तुम्ही ऑब्झर्व देखील केलं असेल. तीन केसेस तुम्ही ऑब्झर्व देखील केले असेल. तुम्ही लिफ्टमध्ये आहात, बरोबर ना? तुम्ही लिफ्टमध्ये आहात आणि तुम्ही जर युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जात आहे लिफ्टमध्ये तर तुम्हाला तुमचं वजन आहे तेवढंच जाणवेल. पण तुमची बघा, लिफ्ट ज्या वेळेला स्टार्ट होते, वरती जाताना लिफ्ट ज्या वेळेला स्टार्ट होते, बरोबर, त्यावेळेला तुम्हाला असं जाणवत असेल की आपलं जेवढं वेट आहे त्यापेक्षा आपलं वेट थोडं जास्त आहे असा फील होतो.
आणि जर तुमची लिफ्ट खाली चालली आहे अचानक ज्या वेळेला खाली चालली आहे त्यावेळेला तुमच्या पोटात गोळे आल्यासारखं होते, म्हणजेच काय तुमचं वजन तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटतं, किंवा तुम्ही एखाद्या पाळगाण याच्या रहाट गाडग्यामध्ये बसलेले आहात आणि वरून ज्या वेळेला तुम्ही खाली येत आहे तर तुम्हाला तुमचं वजन असं हलकं हलकं वाटतं, किंवा खालून ज्या वेळेला वरती जातात त्यावेळेला तुम्हाला थोडं जडजड वाटतं, असं का होतं सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ठीक आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पहिली केस तीच आहे, पर्सन ट्रॅव्हलिंग इन लिफ्ट विथ ॲक्सलरेशन ए इन अपवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, माझ्याकडे एक लिफ्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि तो अपवर्ड डिरेक्शनने लिफ्टमधून चाललाय. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय फील होणार आहे, आपलं जेवढं वेट आहे त्यापेक्षा आपल्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे किंवा नॉर्मल रिॲक्शन आहे ही काय आहे, थोडी जास्त आहे हे आपल्याला फील होणार आहे. ठीक आहे, मी ते प्रूव्ह करून देणार आहे. ह्या केसमध्ये काय आहे, तुमचा ऑब्जेक्ट जो आहे बरोबर ना, तो काय म्हणतोय की पर्सन ट्रॅव्हलिंग इन अ लिफ्ट विथ ॲक्सलरेशन ए इन हॉट डाऊनवर्ड डिरेक्शन. तर डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये जाताना तुम्हाला काय फील होतं, तर तुमचं वजन थोडं कमी आहे, म्हणजे आपलं वेट जर एम जी असेल तर त्यापेक्षा काहीतरी कमी क्वांटिटीमध्ये आपल्यावर नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते, म्हणजे त्यावेळेला आपल्याला तसं फील होत असेल. आणि ह्या केसमध्ये ज्यावेळेला आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने लिफ्टमध्ये जातोय तर आपलं वेट जेवढं आहे तेवढंच त्या ठिकाणी फील होणार आहे. ठीक आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. चला पहिली केस बघा काय आहे, पर्सन ट्रॅव्हलिंग इन अ लिफ्ट विथ ॲक्सलरेशन ए इन अपवर्ड डिरेक्शन. काही टेन्शन घ्यायचं नाही, जे सांगितलं तेच करायचं. आता हा ऑब्जेक्ट आहे अपवर्ड डिरेक्शननी चाललाय बरोबर ना, म्हणजे अपवर्ड डिरेक्शनमध्ये ॲक्सलरेशन असेल, म्हणजे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो नसेल. ॲक्सलरेशन दिलंय म्हणजे ते ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो आहे का, नाही आहे. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू झिरो नाही बरोबर. हा, आता हा जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे तुम्ही आहात, तर याचं काहीतरी वेट असेल, खाली असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हे हा जो तुमचा खालचा सरफेस आहे लिफ्टचा, हा ऑब्जेक्टवर म्हणजे तुमच्यावर काय करणार आहे, एक नॉर्मल रिॲक्शन ॲड करणार आहे, आणि नॉर्मल रिॲक्शन काय असेल, यन असेल. नॉर्मल रिॲक्शन काय असेल, यन असेल. ठीक आहे, विषय संपला. मला एक सांगा, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू अलॉंग वाय डिरेक्शन झिरो आहे का, नाही आहे बरोबर ना. सपोज मी जर या ठिकाणी म्हटलं हे जे वेट आहे हे एम जी आहे, काय आहे, एम जी आहे, आणि हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे किंवा तुम्ही आहे याचं वेट किती आहे, एम आहे बरोबर ना. हां, म्हणजे वेट किती येणार आहे, एम जी येणार आहे, क्लिअर. हां, आता मला एक गोष्ट सांगा, इथे ब्लर दिसते म्हणून मी थोडा थांबलो आहे, काही टेन्शन घेऊ नका, इथे क्लिअर होईल. हां, झालं क्लिअर. ओके, हां, आता समेशन ऑफ ॲक्सलरेशनची व्हॅल्यू वाय डिरेक्शनच्या अलॉंग झिरो नाही आहे, थोडं ॲडजस्ट करा. ठीक आहे, हां, तर यावर ॲक्ट होणारा जो नेट फोर्स असणार आहे वाय डिरेक्शनने हा झिरो नसेल, मग हा किती असेल, एम इंटू ए असेल. एम इंटू काय असेल, ए असेल बरोबर. हां, आता याला थोडं खाली घ्यायचं आहे. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू काय असणार आहे, एम इंटू ए. ठीक आहे, हां, समेशन ऑफ फोर्सेस सांगा आता मला, वरती चालला तुमचा एन, हां, म्हणून पॉझिटिव्ह का, नाही, ॲक्सलरेशनच्या डिरेक्शनने आहे म्हणून काय घेतला, त्याला पॉझिटिव्ह घेतला, म्हणजे एन मायनस वेट खाली चाललं किती झालं, एम जी, आणि दॅट इज इक्वल टू हॉट, एम ए. ठीक आहे, तर इथे नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला काय मिळणार आहे, एम ए प्लस, हा तिकडे जाऊन काय होणार आहे, प्लस होणार आहे एम जी. म्हणजे तुम्ही बघू शकता तुमचं जे वेट आहे हे एम जी आहे, पण त्यामध्ये नॉर्मल रिॲक्शन किती ॲड झाली, एम इंटू ए ॲड झाली. म्हणजे तुमच्या वेट जे एम जी आहे बरोबर ना, त्यामध्ये तुमचं जे वेट एम जी आहे त्यामध्ये एम ए एवढा वेट काय होतोय, ॲड होतोय, आणि तो तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन लावतोय. मग तुमच्यावर जेवढी नॉर्मल रिॲक्शन आहे तेवढंच तुम्हाला काय होणार आहे, फील होणार आहे की माझं वजन तेवढं आहे, ॲक्च्युअलमध्ये तुमचं वजन एम जी आहे, पण त्याच्यामध्ये ॲड किती झालं, एम इंटू ए ॲड झालं, म्हणून तुम्हाला असं फील होतं तुमच्यावर ॲक्ट होणारी जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही एम जी असायला पाहिजे होती, पण ती एम जी नसून काय होती, एम जी प्लस एम ए आहे. जेवढी नॉर्मल रिॲक्शनवर तुमच्यावर ॲक्ट होते तेवढंच तुमचं वजन आहे असं तुम्हाला फील होतं, जेवढं वजन आहे त्यापेक्षा हे काय आहे, जास्त आहे. किती क्वांटिटीने, एम इंटू ए एवढ्या क्वांटिटीने. ठीक आहे, हां, ते जर लिफ्ट खाली जात असेल, काही टेन्शन घ्यायचं नाही, लिफ्ट जर खाली जात असेल बरोबर ना, म्हणजे याचं ॲक्सलरेशन डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे, म्हणजे ए वायची व्हॅल्यू झिरो नाही बरोबर, तर याचं जे वेट असणार आहे हे काय किती असणार आहे, एम जी असणार आहे, यावर काहीतरी नॉर्मल रिॲक्शन असेल ही किती असेल, एन असेल. आता विशेष संपला, इथे देखील काय असणार आहे, ए वायची व्हॅल्यू झिरो नाही, म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन हे देखील झिरो नाही, मग किती आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. मग याला घ्या खाली, समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सांगा आता एन वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह का, नाही, ॲक्सलरेशनच्या डिरेक्शनमध्ये एम जी आहे म्हणून याला पॉझिटिव्ह घेतलं, सो एम जी मायनस एन वरती चालला, दॅट इज इक्वल टू एम इंटू ए. आता एन तिकडे गेला म्हणजे एन इज इक्वल टू काय झालं तुमचं, एम जी बरोबर ना. एन तिकडे गेला, एम जी मायनस काय आला हा इथे, एम ए. बघा, नॉर्मल रिॲक्शन, तुमचं वेट जे आहे एम जी
एवढी नॉर्मल रिएक्शन यायला पाहिजे होती, पण त्याच्यातून ही क्वांटिटी कमी झालेली आहे. म्हणजे तुमचं वेट जेवढं आहे त्याच्या एवढा तुमचं नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होती का? नाही, त्याच्यापेक्षा थोडी कमी होती आहे. एमए क्वांटिटीने कमी होत आहे. कमी जर होत असेल म्हणजे तुमचं वेट जेवढं आहे तेवढी नॉर्मल रिॲक्शन नाही, नॉर्मल रिॲक्शन त्यापेक्षा थोडी कमी आहे, म्हणजे तुम्हाला फील होतंय की तुमचं वजन काय झालं, थोडं कमी झालेलं आहे. किती क्वांटिटीने? एमए एवढ्या क्वांटिटीने. ठीक आहे. आता तेच जर काही टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. हा प्रॉब्लेम मी आजच्या लेक्चरनंतर सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. हां, आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे, बरोबर. हा जो ऑब्जेक्ट आहे याची जी व्हेलॉसिटी आहे, बरोबर ना, ही व्हेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. तेच यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, बरोबर. व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असणार आहे? झिरो असणार आहे. जर या ठिकाणी बघितलं याचं वेट किती आहे? एम जी आहे. आणि यावर ॲक्ट होणारी जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही किती आहे? एन आहे. नॉर्मल रिॲक्शन किती आहे? एन आहे. ठीक आहे. असं जर असेल, बरोबर ना, असं जर असेल आणि ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू जर झिरो असेल, म्हणजे ॲज ॲक्सिलरेशन झिरो तर समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन इज ऑल्सो हॉट झिरो. जर समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डिरेक्शन झिरो असतील तर अपवर्ड जाणारा एन पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जाणारा तुमचा वेट जे आहे एम जी इज इक्वल टू मायनस, सो दॅट इज इक्वल टू झिरो. सो एन इज इक्वल टू काय आलं इथे? एम जी आलं आहे. एन इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी? एम जी या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचे तीन स्टँडर्ड केसेस. आता याच्यावर काही प्रश्न आहेत, दोन मिनिटात सॉल्व्ह करूयात. बघा काय म्हटले. आता एक लिफ्ट आहे, बरोबर ना, एक लिफ्ट आहे. तसं जे वजन दिलेलं आहे, बरोबर ना, हे किती दिलेलं आहे? 100 kg दिले, बरोबर ना. म्हणजे 100 × 10 हे तुमचं टोटल वेट झालं, बरोबर. हां, यावर काहीतरी नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होणार आहे इथे एन. ओके. हां, आता वरती चालली आहे लिफ्ट. कुठे चालली आहे? फोर्स बाय लिफ्ट मूव्हिंग अपवर्ड, बरोबर. हां, पण ॲक्सिलरेशन जे वरी वरती असेल, पण यांनी रिटार्डेशन म्हटलेलं आहे. बघा, रिटार्डेशन वन म्हणजे किती आलं? हे -1 आलं. ठीक आहे. हां, किती आलं? -1. काहीच नाही. आता वरती चाललेल्या केसमध्ये तुमच्यावर किती फोर्स एक्झर्ट होईल? तुमच्यावर फोर्स किती एक्झर्ट होईल जेवढी नॉर्मल रिॲक्शन असेल? तर अपवर्ड जाणाऱ्या केसमध्ये काय असतो? एम जी प्लस एम ए, बरोबर ना. हां, तर ही एम जीची व्हॅल्यू किती आहे? बोला, 100 × 10. बट एम जो आहे, बरोबर ना, एम किती आहे तुमचा? 100 आहे, बरोबर ना. इथे मी प्लस घ्यायला पाहिजे, पण मायनस का घेतो? ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय आहे? −1. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू हे किती झालं? 1000 − 100. तर यांची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळालेली आहे 900 newton. किती मिळालेली आहे? 900 newton. तेच जर मी इथे बघितलं, बरोबर ना, हा ऑब्जेक्ट तुमचा डाऊनवर्ड चालला आहे. इथे तुमचं किती आहे वेट? 100 × 10. मास जे दिलेलं आहे, मास किती दिलेलं आहे? 100 दिलेलं आहे. यावर तुमचं ऍक्ट होतोय नॉर्मल रिॲक्शन. डाऊनवर्ड चाललेलं नाही, हा आता चाललाय डाऊनवर्ड, बट ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती आहे? मायनस आहे, बरोबर. हां, आता ह्या केसमध्ये नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू किती असते? एम जी. मायनस किती असते? एम ए असते, बरोबर ना. सो एन इज इक्वल टू एम किती आहे? 100 × 10. आता मायनस मायनस प्लस कसं होईल बघा. एमची व्हॅल्यू 100 आहे, बरोबर, आणि ए किती आहे? मायनस आहे. मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. सो दॅट इज इक्वल टू 1000 + 100. आणि सो एनची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळाली आहे 1100 newton. किती मिळालेली आहेत? 1100 newton. आता तेच जर इथे बघितलं, काही डोळे झाकून मला सांगा, यांची व्हॅल्यू किती असेल? एम जी असेल, कारण की कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. म्हणजे 100 × 10 ते मिळणार आहे 1000 newton. क्लिअर. तर हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे तुमचं लेक्चर 1 या ठिकाणी संपलेलं आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. त्या केसमध्ये आपण थोडा जरी प्रॉब्लेम झाला तर तो आपण रिझॉल्व्ह करणार आहोत कॅमेऱ्याचा. ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.